नमस्कार मित्रांनो ऑल इन वन चॅनेलमध्ये मध्ये रोहित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि नेहमीप्रमाणे अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ घेऊन आलो हो। आहोत मोबाईलचा इंटरनेट डेटा आपल्याला जो एक जीबी ते दीड जी बी रोजचा मिळतो तो, तो कधी कधी आपला वापर न करताही संपतो आणि तोच डेटा जर आपल्याला दिवसभर वापरायचा असेल तर आपल्याला काही सेटिंग केल्या पाहिजेत म्हणजेच तुम्ही कितीही डेटा वापरला तरी तो डेटा संपणार नाही जर तुम्ही ट्रिक्स ट्रिक्स या ट्रिक्स फॉलो केल्या तर तर याच ट्रिक्स आणि याच सेटिंग्स काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काही सेटिंग्स आपल्या मोबाईलमध्ये जाऊन करायच्या आहेत त्याच्या थ्रू आपण आपला डेटा सेव्ह करू शकतो आणि डेटा सेव्ह करून दिवसभर आपण तो दीड जीबी डेटा अगदी व्यवस्थित वापरू शकतो कितीही व्हिडिओ बघा कितीही गेम खेळा तुमचा डेटा संपणार नाही तर सुरू करू आपण आपल्या या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या ऑल इन वन चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मोबाईलमध्ये सर्फिंग करण्यासाठी किंवा सर्चिंग करण्यासाठी आपण गुगल क्रोम हे ब्राउजर मोठ्या प्रमाणात वापरतो आणि हेच गुगल क्रोम ब्राऊझर बॅकग्राऊंडला खूप सारा डेटा खाता आपला तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक सेटिंग आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा आणि त्याच्या साईडला वरच्या कोपऱ्यात तीन डॉट्स जिथे दिसत तिथे तुम्हाला आता क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंग असा एक ऑप्शन दिसेल या सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करून सर्वात खाली तुम्हाला एक लाईट मोडचा ऑप्शन दिसतोय हा लाईट मोडचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा तिथे तुम्हाला माहिती दिसेल की हा लाईट मोड जर तुम्ही ऑन केला तर हा गुगल क्रोम जवळपास साठ टक्के डेटा कमी वापरतोय आणि सर्चिंग ही फास्टर करतोय तर हा लाईट मोडचा डेटा तुम्हाला आता ऑन करायचा आहे म्हणजेच गुगल क्रोम थ्रू होणारा जास्त वापराचा डेटा आपण आता कमी करू शकतो आता दुसरी ट्रिक्समध्ये आपल्याला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे कनेक्शन अँड शेअरिंग असा एक ऑप्शन दिसतोय तर इथे आपल्याला क्लिक करायचा आहे बघा कनेक्शन अँड शेअरिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डेटा युजेसचा एक आपल्याला ऑप्शन दिसतोय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा कर आहे आणि डेटा युसेजच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या ॲपची आपल्याला आप लिस्ट दिसते की जे ॲप आप आपल्या बॅकग्राऊंडला रन होत आहेत आणि ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही तरीही आपला ते डेटा खर्च करत आहेत तर अशापैकी आपल्याला काही ऑप्शन ॲप निवडायचे आहेत जे की आपल्या बॅकग्राऊंडला डेटा करत आहेत इथे बघा बॅकग्राऊंडचा डेटा या ॲपने एवढा सारा यूज केलेला आहे आणि ते ऑन आहे मला फक्त असे ॲप शोधायचे आहेत आणि त्यांचा बॅकग्राऊंड डेटा ऑफ करायचा आहे जेणेकरून हे ॲप मी क्लोज केल्यानंतर ते जास्तीचा डेटा बाकीचा वापरणार नाहीत ना ना आणि माझा डेटा सेव्ह होईल ही झाली दुसरी सेटिंग आता तीन नंबरची सेटिंग म्हणजे सगळेजण फेसबुक ही सोशल मीडिया साईट वापरतातच आणि फेसबुक सुद्धा आपल्या बॅकग्राऊंडला खूप सारा डेटा वापरत तर आपल्याला इथे फेसबुक ओपन केल्यानंतर तीन रेषा जिथे दिसत आहेत त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथूनच आता आपल्याला डेटा युजेसचा एक ऑप्शन दिसेल त्या डेटा युजेसच्या ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथे आपल्याला दिसेल डेटा सेवर हा डेटा सेवर फक्त आता आपल्याला ऑन करायचा आहे बघा हा डेटा सेवर ऑन केल्यामुळे तुम्ही जेव्हा फेसबुक ओपन करता तेव्हा तुमच्या समोर भरपूर सारे व्हिडिओज ॲटोमॅटिक प्ले झालेले दिसतात डाउनलोड झालेले दिसतात तर त्या गोष्टींना आळा बसेल आणि ॲटोमॅटिक जो डेटा यूज होतोय तो कमी होईल आणि तुमचा डेटा वाचेल आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची सेटिंग आपण जे व्हॉट्सअप वापरतो त्या व्हॉट्सअपमध्ये आपल्याला एक सेटिंग करायची आहे व्हॉट्सअप ओपन करा साईडला तीन डॉट्स दिसत आहेत त्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि सेटिंग मध्ये जावा सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे डेटा अँड स्टोरेज युजेस असा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मीडिया ऑटो डाउनलोडच्या अंडर एक पहिला ऑप्शन दिसेल व्हेन युजिंग मोबाईल डेटा या व्हेन यूजिंग मोबाईल डेटावर क्लिक करा एक पॉप ओपन होईल तिथे आपल्याला काही चेकबॉक्स असे चेक असलेले जर दिसत असतील तर ते अनचेक करा म्हणजेच मोबाईल डेटा ऑन असताना कोणता फोटो ऑडिओ व्हिडिओ डॉक्युमेंट हे ॲटोमॅटिक डाउनलोड होणार नाहीत ओके या बटनवर क्लिक करा म्हणजेच तुमचा व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा ॲटोमॅटिक कोणताही मीडिया डाउनलोड करणार नाही आणि मोबाईल डेटा वाचेल तर अशा प्रकारचे सेटिंग्स आपण मोबाईलमध्ये केल्यामुळे आपला मोबाईल डेटा हा जास्त प्रमाणात यूज होणार नाही तर ह्या ट्रिक्स वापरा आणि तुमचा मोबाईल डेटा किती वाचला आम्हाला हे मोबाईलच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या ऑल इन वन चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणारे बेल आयकॉनवर क्लिक करा कारण इथून पुढे येणाऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद